तुमच्या क्वालिटीची यंत्रणा लावलेली आहे, त्याची टेंडर किती कोटी रुपयाची झाली, कुणी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता, त्याच्यातला एल1 कोण होता, एल2 कोण होता, ते सगळं तपासून ना. आणि चौकशी लावली तर म्हणजे राजकीय आकसापोट लावली. मी स्वतः सांगते बरी आहे, आधी ते इकडे खरा आहे का बघितलं पाहिजे. असं जर असेल तर कारण की विमानावर येतात ना, एअरपोर्टवरचं विमान आणि खेड्यात मिळणार विमान याच्यामध्ये फरक आहे. पुढच्या दौऱ्यामध्ये ती आधी जी काही यंत्रणा लावलेली आहे खरी आहे काय मी तपासेल, त्याची क्वालिटी मी तपासेल, कुठच्या क्वालिटीची यंत्रणा लावलेली आहे, त्याची टेंडर किती कोटी रुपयाची झाली, कोणी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता, त्याच्यातला एल1 कोण होता, एल2 कोण होता, ते सगळं तपासून ना. आणि हे तपासत असताना जी तुम्ही अपेक्षा व्यक्त केली की प्रदूषण विरहित हा कॅम्पस असला पाहिजे, त्यासाठी ते युनिट कशा पद्धतीनं कार्यान्वित होईल त्यासाठी उद्योगमंत्री म्हणून माझा प्रयत्न. सर आपण याआधी सुद्धा अपघात मोठे मोठे झाले होते, त्यावेळेला आपण स्वतः आलो होतो. सर या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचं कार्यालय मोठ्या मडीसीमध्ये असावं अशी खूप वर्षापासूनची या ठिकाणी मागणी आहे, कारण मदत तात्काळ वेळ लोकांचे प्रश्न. तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. ज्या ठिकाणी मोठी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीच्या फायद्यासाठी आणि स्थानिकांच्या देखील कर्तव्यांना न्याय देण्यासाठी प्रदूषण मंडळाचं ऑफिस हे त्याच ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्या संदर्भात मागच्या पर्यावरण मंत्र्यांशी मी थेट नोट्यापर्यंत बोललेलो होतो आणि ते काही निष्पन्न झालं नाही. विद्यमान पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब त्यांच्याशी गेल्या मी बोलेल आणि त्याच्यामध्ये नक्की कार्य